समाजात महिलांना समानता मिळवून देणे हा बालिका दिन आचरणामागील उद्देश. पीडीओ आसिफ पठाण. प्रतिवर्षी देशात महिला दिन साजरा होताना दिसतो, मात्र बालिका दिन साजरा होत नाही. देशात 2008 साली बालिका दिन अंमलात आला, मात्र आज तागायत 12 वर्षे कोणत्याही ग्रामपंचायतीने बालिका दिन साजरा केला नाही. मात्र चिक्कलवाळ ग्रामपंचायतीच्या वतीने हा दिन मोठ्या उपक्रमाने साजरा केला जातोय. याचा उद्देश म्हणजे समाजातील मुलगा मुलगी हा भेदभाव दूर व्हावा, भ्रूण हत्येस कळा बसावा, समाजात मुलगा मुलगी समानता प्रस्थापित व्हावी, मुली व महिलांमधील कलागुणांना वाव मिळावे, यांना प्रोत्साहन मिळावे हा आहे, असे प्रतिपादन चिक्कोडी तालुक्यातील चिक्कलवाळ येथील पीडीओ आसिफ पठाण यांनी व्यक्त केले. ಸರ್, 2008 ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯಿತು. ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು ಅಂದರೆ ಅದು ಹೆಸರಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯಿತು. ಯಾವತ್ತೂ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಮ್ಮ ಪಂಚಾಯತ್ವರು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಇಲ್ಲ ಮಾಡಿಲ್ಲ. ಮಹಿಳೆಯರ ದಿನಾಚರಣೆ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಕೊತ ಬರ್ತೇವೆ, ಆದರೆ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ದಿನಾಚರಣೆ ಯಾವತ್ತೂ ಆಚರಣೆ ಮಾಡಿಲ್ಲ. 2008 ಸುಮಾರು 12 ವರ್ಷ ಆಯಿತು ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಸಲುವಾಗಿ ಯಾವುದೇ ಪಂಚಾಯತಿ ಒಳಗೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸ್ಥಳೀಯ ಸಂಸ್ಥೆ ಒಳಗೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿಲ್ಲ. ಈ ವರ್ಷ ನಾವು ಈ ಕ್ರೀಡಾಕೂಟವನ್ನು ಮಹಿಳೆಯರ ಸಲುವಾಗಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಸಲುವಾಗಿ. ಇದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ದಿನಾಚರಣೆ, ಇದನ್ನ ಜಾರಿಗೆ ತಂದಿದ ಉದ್ದೇಶ ಏನು ಯಾರಾದರೂ ಹೇಳ್ತಾರೇನು? ಯಾವುದು ಕೆಲಸ ನಾವು ಒಂದು ಯೋಜನೆ ಜಾರಿಗೆ ತರಬೇಕಾದ್ರೆ ಅದು ಉದ್ದೇಶ ಇರ್ತೈತಿಲ್ರಿ? ಆ ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಹೆಣ್ಣು ಗಂಡು ಅಸಮಾನತೆ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ದೂರ ಮಾಡಬೇಕು, ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಗಂಡು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಿಗುವಂಥ ಎಲ್ಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಸಿಗಬೇಕು, ಸ್ತ್ರೀ ಭ್ರೂಣ ಹತ್ಯೆ ತಡಿಬೇಕು, ವರದಕ್ಷಿಣೆ ಪದ್ಧತಿ ಏನೈತೆ ಅದು ದೂರ ಆಗಬೇಕು, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹೆಣ್ಣು ಗಂಡಿನ ನಡುವೆ ಏನು ಅಂತರ ಇದೆ ಆ ಅಂತರ ದೂರ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿರೋದು ಇದೇ ಫಸ್ಟ್. ಯಾವುದೋ ಬೇರೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ಈ ಥರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿಲ್ಲ. ಇದು ಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಾವು ಆಯೋಜನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಇದರಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಮಿಸ್ಟೇಕ್ಸ್ ಆಗ್ಬೋದು. ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಭಾಳಷ್ಟು ಚೇಂಜ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ರಂಗೋಲಿಗೆ ನಮ್ಮಲ್ಲೆಲ್ಲ ಮೆಂಬರ್ಸ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆಲ್ಲ ತೋರಿಸ್ತೀನಿ ನಾನು. ನಾವು ಒಂದು ಏನು ಥೀಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಆ ಥೀಮ್ ಪ್ರಕಾರ ರಂಗೋಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಚೆಂದ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಿನ್ನೆ. ಅದರಂತೆ ಇವತ್ತಿನ ಎಲ್ಲ ಕ್ರೀಡಾಕೂಟ ನಮ್ದು ಯಶಸ್ವಿ ಆಗಲಿ, ಇದ್ರೊಳಗೆ ಭಾಗವಹಿಸಿದವರು ಎಲ್ಲರಿಗೂ ದೇವರ ಒಳ್ಳೆ. ರವಿವಾರ ಚಿಕ್ಕಲವಾಳ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ತರಫೆ ಆಯೋಜಿತ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಾಲಿಕಾ ದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಸಂಗಿ ತೆ ಬೋಲತ್ ಹೋತೆ. यावेळी बालिका दिनानिमित्त मुलींसाठी महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धेतील सहभागी विद्यार्थिनी, महिला, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व शारीरिक शिक्षिका यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तर बीबी बेडकेहाळे व पीडीओ आसिफ पठाण यांच्या उपस्थितीत क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चिक्कलवाळ ग्रामपंचायतीतर्फे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. रविवारी दिवसभर या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेसाठी पंच म्हणून क्रीडा शिक्षक श्रीमती गिरिजा महेश पाटील, धीरज माने, विनायक केरेमणी व अरुण शिंदे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमास माजी तालुका पंचायत सदस्य विजय पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष माणिक पाटील, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, रामचंद्र कुराडे, धनाजी पाटील, राणी गडकरी, मेघा कुंभार, विनायक पाटील, सचिन मदने, प्रकाश इंगळे, सद्दाम शेख, सेक्रेटरी संजय पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पी ए थरकार यांनी सूत्रसंचालन केले, तर पी डी ओ आसिफ पठाण यांनी आभार मानले. ಬಸ್ 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 ಬಸ್